महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या काही कर्मचाऱ्यांना 2012 पासून सेवानिवृत्ती वेतन मिळालंच नाही. अनेक ठिकाणी तक्रार अर्ज केले, उपोषणं केली, मोर्चे काढले, पण निराशास्पदरी पडली. अखेर या निवृत्त कर्मचाऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली आणि त्यांच्या पेन्शनचं टेन्शन चुटकीसरशी दूर झालं. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांना जोडणारं एकमेव साधन म्हणजे एसटी महामंडळाची बस. यासाठी अनेक कर्मचारी आपली सेवा देतात, मात्र याच कर्मचाऱ्यांना आपल्या सेवानिवृत्तीनंतरही धावपळ करावी लागते. आपली प्रदीर्घ सेवा महामंडळात दिल्यानंतर हे कर्मचारी आता निवृत्त झालेत. खरं तर आता त्यांना आरामाची गरज आहे, मात्र पेन्शनसाठी आजही त्यांची धावपळ सुरू आहे. या कर्मचाऱ्यांना निवृत्त होऊन थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 2 ते 3 वर्ष झालीत, मात्र अद्यापही त्यांना निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन मिळालेली नाही. 2012 सालापासून आमच्या कामगारांना पेन्शन मिळत नाही आहे. त्याच्यामध्ये प्रशासनाने पत्रव्यवहार केला, पत्रव्यवहारने उत्तर देत नाही म्हणून मी उपोषण केलं, स्मरणपत्र दिली, अध्यक्षांना भेटलो, त्याच्यानंतर MD ना भेटलो, पण तू संजय सुपीकर विभाग नियंत्रक साहेब सांगतायत की आम्ही ते करणार नाही. पेन्शन कार्यालयातून सांगितलं का तुम्ही ह्यांचे नंबर जे चुकवलेले आहेत ते नंबर चुकवल्याची जबाबदारी तुमची, आणि तुम्ही आम्हाला 100 रुपयाच्या बॉन्डवर आम्हाला तुम्ही लेखी द्या. प्रत्येक वर्षी 100-200-200 आसपास कर्मचारी सेवानिवृत्त होतात. ज्यावेळेला ते सेवानिवृत्त होतात त्यावर त्यांना सत्कार चांगल्या तऱ्हे केला जातो आणि सांगितलं जातं की तुम्हाला, तुम्ही एसटी महामंडळ सेवा 30 वर्ष केलेली आहे, 25 वर्ष केलेली आहे, तुम्हाला काय अडीअडचणी आल्या तुम्ही आम्हाला कधी भेटू शकता, तुम्हाला मी सहकार्य करू. परंतु तो कर्मचारी सेवानिवृत्त झाला की त्याच्याकडे कोणी काही लक्ष देत नाही, त्याच्याकडे त्याला साधी भेटही देत नाही. 31-10-2015 साली सेवानिवृत्त झालं असून अजूनपर्यंत माझी पेन्शन चालू झालेली नाही आहे. DC ऑफिस DPS विभाग नियंत्रक मुंबई हे अजूनपर्यंत कोणतेही व्यवस्थित काम करत नाही. पत्र पेन्शन ऑफिसवरून पत्र येतात पण त्याच्यावर कोणतीही कारवाई करतच नाही आहे. अजूनपर्यंत काय त्यांनी कारवाई केली नाही काही. हां, आमची पेन्शन चालू कधी होणार आमची? आतापर्यंत या कर्मचाऱ्यांनी सर्वच कार्यालयांच्या खेटा घातल्या, मात्र पेन्शन नंबरमध्ये घोळ झाल्यानं त्यांना हक्काचं पेन्शन मिळत नाहीये. या कर्मचाऱ्यांनी या संदर्भात माहिती घेतली असता राज्य परिवहन मंडळाच्या कार्यालयातून हा घोळ झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांनी अर्ज केले, उपोषणं केली, मोर्चे काढले, धरणं आंदोलन केलं, मात्र या सगळ्यांचा काही एक उपयोग झाला नाही. अखेर या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली. तक्रार येताच झी हेल्पलाईनच्या टीमनं या निवृत्त कर्मचाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. उपोषणाची नोटीस मी मुख्यमंत्र्यांना दिली, त्यांनी त्यांच्याकडून काही मला उत्तर आलं. मी MD ना भेटलो, त्यांच्याकडून काही उत्तर आलेलं नाही आहे. विभाग नियंत्रकांना भेटलो, त्यांच्याकडून होत नाही. मग काय केलं, मी झी हेल्पलाईनकडे गेलो, त्यांच्याकडे आम्हाला न्याय मिळेल म्हणून त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि म्हणून त्यांना आम्ही आता इथे बोलवलेलं आहे. आम्हाला आशा आहे की आमच्या ह्या गरीब दुबळ्या कामगारांना झी हेल्पलाईन आम्हाला नक्की न्याय देईल, एवढेच मी आजच्या मितीला सांगू शकतो. ऑगस्ट 2013 साली रिटायरमेंट झालेलो आहे. मग 2013 पासून मला अजूनपर्यंत पेन्शन मिळालेलं नाही. पेन्शनचं काय, ऑफिसमध्ये चौकशी केली असता नंबर चुकल्यामुळे पेन्शन ऑफिसून 3 फाईल हिचं परत आली, 3 परत गेली, परत फाईल हिचंच आलेली आहे. अद्यापपर्यंत मला पेन्शन मिळालेलं नाही. ज्या ज्या विभागामध्ये ज्या ज्या डेपोमध्ये काम केलेली जी माहिती असते ती गोळा करून आणून ज्या कार्यालयातून रिटायर होतात त्या कार्यालयाला ते सादर करतात. त्यानुसार विभाग ऑफिसचं हे कार्य काम आहे की त्यांनी त्याची सगळी पूर्तता करून पेन्शन ऑफिसला त्याची माहिती पुरवठा करायची आणि कर्मचाऱ्याला वेळेत पेन्शन मिळाली पाहिजे याची त्यांनी दक्षता घेतली पाहिजे. ती दक्षता घेतली जात नाही, घातली गेलेली नाही. झी हेल्पलाईनच्या टीमनं या सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं कार्यालय गाठलं, विभाग नियंत्रकांची भेट घेतली, निवृत्त कर्मचाऱ्यांची समस्या त्यांना सांगितली, प्रशासनाकडून ही चूक झाल्याचं त्यांनी मान्य केलं. यासाठी बॉन्ड पेपर सारख्या तांत्रिक बाबींचा अडथळा होता, मात्र आपण स्वतः या जातीनं लक्ष घालून ही समस्या सोडवू असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. आम्ही भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला एक लिखित प्रस्ताव सादर केलेला आहे आणि त्या प्रस्तावानुसार त्यांनी त्याकडे सकारात्मक दृष्टीने दक्षता घेऊन या प्रस्तावाची तड लावण्याकरिता आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे किमान 2 ते 3 दिवसाच्या आत या प्रश्नाची उकल निश्चितपणे होईल. झी हेल्पलाईनच्या दणक्यानं आता 6 दिवसातच या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा तिढा सुटणार आहे, त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. मात्र जोपर्यंत या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पेन्शनची रक्कम जमा होणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काचा आहे.
प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, विद्याविहार, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.